एक, ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाक घरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण करतात, त्यांच्या घरात कायम सुख शांती आणि आनंद नांदतो. दोन, शरीराला अधिक प्रोटीन मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो, कारण मांस पेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन आढळते. तीन, गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला हवे. गर्भावस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायदेशीर ठरते. चार, थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाण्याचे सेवन करावे. पाच, आयब्रोवर रोज रात्री झोपताना वॅसलिन लावल्याने आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील. सहा, चेहऱ्यावर जास्तीची चरबी असेल तर ती कमी करण्यासाठी रोज किमान 10 मिनिटे फेस योगा करावा. सात, ज्या महिला जेवणात चपाती ऐवजी भाकरी खातात त्यांची पोटाची चरबी कधीही वाढत नाही. आठ, जर टाचांना भेगा पडल्या असतील तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात थोडे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घालून गरम करा. तयार मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचांवर लावा, यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील. नऊ, रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टी चे सेवन करावे, यामुळे आपले वजन तर कमी होतेच शिवाय चेहरा देखील ग्लो करतो. दहा, काही महिलांना प्रसूतीनंतर कमी दूध येते अशा वेळी त्यांनी ओवा, जिरे आणि अहळीवची यापासून बनवलेले खिरीची सेवन करावे. अकरा, नेल पॉलिश जास्त काळ टिकवण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावी, म्हणजे ती कोरडी पडत नाही. बारा, चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीही साबण वापरू नका, साबणामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते, त्यामुळे चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा आणि फेसवॉश हा माइल्ड म्हणजेच केमिकल युक्त नसावा. तेरा, गुडघे दुखी सारख्या समस्या असतील तर तीळ खावे, तीळ मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. चौदा, महिला आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात असे न करता महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हाडे मजबूत राहावेत यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दूध पिऊन झोपावे. पंधरा, नारळ पाणी आठवड्यातून किमान 2 किंवा 3 प्यावे, यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि आपली त्वचा देखील उजळते.